शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केलाय। उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। प्रवेशाआधी गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यानंतर रवींद्र नाट्य मंदिरात गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला। आता ठाकरे गटात फक्त 5 खासदार उरलेत। एकीकडे गजानन कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश केलाय, तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर मात्र ठाकरे गटातच राहणार आहे। अमोल कीर्तिकर सध्या युवासेना कार्यकारिणीचे सदस्य आहेत, आपण आदित्य ठाकरेंसोबतच राहणार अशी माहिती त्यांनी झी 24 तासला दिली आहे। तर हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी विधेयक आणणार अशी माहिती भाजपा आमदार आणि माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी दिली, ज्यामध्ये असं गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद असणार आहे। आंतरजातीय विवाहाच्या नावाने एक मोठा स्कॅन्डल राज्यात सुरू आहे असं त्यांनी म्हटलंय। अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वादात सापडलेल्या संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्या भडकल्या। भर पत्रकार परिषदेत टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार अब्राहम आणि चित्रा वाघ यांच्यात वाद झाला, त्यानंतर यवतमाळच्या पत्रकारांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला। मावळमधील मुदत संपलेल्या आणि डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या 9 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय। या 9 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे। 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं, त्यांनी शरद पवारांना भोंदू बाबा म्हटल्याचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला। नागपूरच्या चितारोळी परिसरात गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन झालं। बावनकुळेंवर जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही राष्ट्रवादीनं केली आहे। हिंगोलीमध्ये भारत जोडो मधील कार्यकर्त्यांनी उत्सावर ताव मारला। एलकी परिसरात भारत जोडो यात्रा पोहोचली। राहुल गांधी यांनी पेवर ब्लॉकच्या कारखान्याला भेट दिली। यावेळी एक ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर बंद झाला होता, पंक्चर झाला होता। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये ऊस खाण्याची झुंब उडाली। भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी एका धाब्यावर चहा नाश्ता केला। राहुल गांधींच्या अनपेक्षित भेटीनं इथले चालक मालक आणि कामगार चांगलेच भारावून गेले। सीबीआय केसमध्ये अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीच्या सुनावणीस न्यायाधीश भारती डांगरे यांनी नकार दिलाय। नॉट बिफोर मी असं म्हणत सुनावणीस नकार देण्यात आला। आता दुसऱ्या कोर्टात दाद मागितली जाणार आहे। देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील सर्व 6 दोषींना मुक्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले। या दोषींवर अन्य कोणतेही गुन्हे दाखल नसतील तर त्यांना मुक्त करा असे आदेश कोर्टानं दिले। राज्यपालांनी या निर्णयावर अनेक वर्ष कोणतीही कार्यवाही केली नाही, निर्णय घेतला नाही आणि त्यामुळेच आता आम्ही हा निर्णय घेत असल्याचं कोर्टानं म्हटलंय। मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीनं मुलाच्या लग्नासाठी 8 दिवसांची पॅरोल मागितलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यासाठी याचिका दाखल केली आहे। न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावली, यावर येत्या सोमवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत। नवी मुंबईत बोका व्हायरसचा एक रुग्ण आढळलाय। बोका व्हायरस हा अत्यंत दुर्मिळ व्हायरस समजला जातो। खारघरमध्ये 2 वर्षाच्या बाळाला याची लागण झाली, त्याच्यावर उपचार सुरू आहे। हा रुग्ण बोका व्हायरसचा असल्याचं पनवेल महापालिकेनं स्पष्ट केलंय। लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाचं काम लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून सहकार्य मिळणार आहे, त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाला वेग आलाय। 3 ते 4 महिन्यात रेल्वेकडून पुलाचं पाडकाम केलं जाणार आहे, त्यानंतर वेगानं बांधकाम सुरू करून 2023 मे अखेरीस एक लाईन सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे। तुम्ही कारनं प्रवास करताना सीट बेल्ट न लावल्यास आजपासून दंडात्मक कारवाई होणार आहे। सीट बेल्ट असूनही न वापरणाऱ्यांना 10 नोव्हेंबर पर्यंत समज दिली गेली। तसंच कारमध्ये सीट बेल्ट न बसवलेल्यांना 1 महिन्याची मुदतवाढही देण्यात आली होती, पण आता मात्र सीट बेल्ट नसल्यास काही खैर नाही, कारण आजपासून कडक कारवाई करणार असा इशाराच पोलिसांनी दिलाय।
तांत्रिक कामांसाठी आज मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर तर उद्या सकाळी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते वैतरणा अप आणि डाऊन मार्गावर रात्री 11:50 ते रविवारी पहाटे 2:50 मेगा ब्लॉक असेल. तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान दोन्ही फास्ट मार्गांवर रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 मेगा ब्लॉक असेल. हार्बर रेल्वेवरही पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाईल. कर्णाक ब्रिजच्या पाडकामासाठी घेतल्या जाणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे मनमाड स्थानकातून जाणाऱ्या 33 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. 36 एक्सप्रेस मेगा ब्लॉक दरम्यान रद्द करण्यात आल्या, ज्यात पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस, हैदराबाद मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस, अमरावती मुंबई एक्सप्रेस आणि सिकंदराबाद मुंबई या गाड्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेनं यूटीएस मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुकिंगसाठीच्या अंतराचे निर्बंध शिथिल केलेत. आता लोकलच्या तिकिटासाठी 2 किलोमीटरवरून 5 किलोमीटरपर्यंत तर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटांसाठी 5 किलोमीटरवरून 20 किलोमीटरपर्यंतची मर्यादा वाढवण्यात आली आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या 7325 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर दरम्यानची ही कारवाई आहे. यातून 1,04,71,500 रुपयाचा दंड वाहन चालकांकडून वसूल करण्यात आला. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील खेडेगावांमध्ये रेशन दुकानांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे या दुकानाच्या परिसरात येऊन लोकांना माफक दरात इंटरनेट वापरता येणार अशी माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. वर्ल्ड बँकेच्या सहकार्यानं राज्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 मॉडेल आयटीआय उभारण्यात येणार आहे. तसंच मुलींसाठी राज्यात 17 आयटीआय निर्माण केले जाणार आहेत. त्यासोबतच सर्व सुविधांनी युक्त जागतिक कौशल्य केंद्रही उभारण्यात येणार आहे. याचं सादरीकरण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर करण्यात आलं. एमपीएससी मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यात. ही परीक्षा 21, 22 आणि 23 जानेवारी 2023 होणार आहे. मुख्य परीक्षा ही अमरावती, नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या 6 केंद्रांवर होणार आहे. पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी आणि गुणांची कट ऑफ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 11वीच्या प्रवेशासाठी अजूनही काही विद्यार्थी विनंती करतायत याचा विचार करून राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं या विद्यार्थ्यांना अखेरची संधी देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 15 आणि 16 नोव्हेंबरला विशेष फेरीचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईकरांना पहिल्या ई डबल डेकरसाठी डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑगस्टमध्ये या बसचं लोकार्पण झालं पण सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्यानं ही डबल डेकर डेपोतच पडू नये. सुरुवातीला नोव्हेंबरमध्ये ही बस सुरू होईल असं सांगितलं जात होतं. मात्र मुंबईकरांना या बससाठी अजूनही महिनाभर म्हणजेच डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. पुण्यातील पीएमपीएल आगारातील कात्रज आगार उत्पन्नाच्या बाबतीत नंबर वन ठरलाय. ऑक्टोबर महिन्यात 4,76,00,000 उत्पन्न मिळालंय. कात्रजकडून शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बसेसची संख्या मोठी आहे, लोकांचीही संख्या जास्त आहे आणि त्यामुळेच या रस्त्यावरील बसेसच्या फेऱ्या पीएमपीएमएलसाठी कायमच उत्पन्नाचा मोठा स्रोत ठरतायत. मुंबईकरांना विमानतळावरील प्रीपेड काळी पिवळी टॅक्सीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. रिक्षा, टॅक्सी, कुलकॅबच्या भाडेवाढीनंतर एमएमआरटीएनं ही भाडेवाढ केली आहे. देशांतर्गत विमानतळावरील प्रीपेड टॅक्सीसाठी 8 रुपये तर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रीपेड टॅक्सीसाठी 13 रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. मुंबईतील टॅक्सीवाल्यांना रूफटॉप इंडिकेटर बसवण्यासाठी 31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. टॅक्सीवाले भाडं नाकारतात त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होतो. मात्र हा मनस्ताप लवकरच दूर होणार आहे कारण आता भाडे स्वीकारणारीच टॅक्सी थांबवणं अगदी सोयीचं होणार आहे. धुळे शहरातील तब्बल 133 वर्ष जुना मोठा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला. 90 दिवसांसाठी हा पूल बंद ठेवला जाणार आहे. या संदर्भात शासनानं स्थानिक प्रशासनाला पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिलेत. मुंबईच्या वरळी बीडीडी चाळीतील 322 पात्र गाळेधारकांना घरं मिळणार आहेत. सदनिकांचा क्रमांक निश्चितीचा कार्यक्रम 14 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता वांद्रे पूर्व इथे गुलजारीलाल नंदा सभागृहात होणार आहे. समितीच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात येईल.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे मालेगावातील एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. सटाणा रोडवरील ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेले चोरटे गस्ती पथकाच्या सायरनमुळे पसार झाले. पोलिसांच्या भीतीनं गॅस कटर, गॅस सिलेंडर, पकडीसह इतर साहित्य तसंच सोडून चोरटे पळाले. पोलिसांनी हे साहित्य ताब्यात घेतले. चोरट्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांना मारहाण करण्यासह दरोडा फसवणुकीच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला तब्बल 14 वर्षांनंतर नागपुरातून अटक करण्यात आली. 2008 भंडारा कारागृहातून गोंदिया न्यायालयात नेताना पोलिसांना मारहाण करत 4 आरोपींनी पळ काढला होता. मात्र त्यातील विठ्ठल राऊत हा आरोपी फरार होता. आरोपीला 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. धुळे शहरातील गवळीवाडा परिसरात अवैध गॅस पंपावर छापा टाकत कारवाई झालेली आहे. या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरला जात होता. पोलिसांनी गवळीवाडा भागात एका पत्र्याच्या गोडाऊनवर छापा टाकत गॅस भरतानाच ही कारवाई केली आहे. सिन्नर तालुक्यातील चास गावातील एका शेतकऱ्यानं आपल्या ट्रॅक्टरचा वाढदिवस साजरा केला. यावेळी ट्रॅक्टरची डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली आहे. तर फटाक्याची आतषबाजी करत ट्रॅक्टरच्या टायर खाली केक चिरडत वाढदिवस साजरा करण्यात आला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे